तर या सभेनंतर मनसेची पहिली प्रतिक्रिया येते राज ठाकरे यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी हल्ला बोल केला आणि याच्यानंतर मनसेचे नेते गजानन काळे काय म्हणतात पाहूयात. सगळ्यात पहिल्यांदा जो काही आज गर्दीचा उच्चांक जरी होता नव्हता, आपण गर्दी आणली पण जो उत्साह ऊर्जा जोश हवा होता तो काय आज शिवसैनिकांमध्ये आणि शिवसेनेच्या या सभेत दिसला नाही. आम्हाला किमान अपेक्षा होती की आदरणीय बाळासाहेबांचं स्वप्न, मी सकाळी एक ट्विट केलं होतं की माझं सरकार आलं तर मशिदीवरचे भोंगे बंद होतील आणि रस्त्यांवरची नमाज बंद होईल. या संदर्भात या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी आज किमान पातळीवर घोषणा करावी की होय आम्ही हे करतोय. पण आज भगवा मास्क निघालाय आणि आज हिरवा मास्क परिधान केल्यासारखं शिवसेना पक्षप्रमुख बोलत होते की मुख्यमंत्री बोलत होते कळत नव्हतं. मुन्नाभाईंमधला एक डायलॉग आज उद्धव साहेबांनी सांगितला, पण नेमका त्या दोनही एपिसोडमध्ये मुन्नाभाई किमान काम करत असतो, जो त्याच्या कामात कायम अडथळा आणत असतो तो पहिल्या भागात डॉक्टर असताना आणि दुसऱ्या भागात डॉक्टर आपलं लकी सिंग. मला वाटते आता हे या दोन भूमिकेत शिवसेना आणि शिवसेना नेतृत्व आहे की काय, मनसेच्या वतीने आम्ही इतकंच म्हणू शकतो गेट वेल सून. ज्या संभाजीनगरचं नाव, औरंगाबादचं नाव संभाजीनगर करावं म्हणून 1988 साली संभाजीनगरला न भूतो न भविष्यती अशी आदरणीय बाळासाहेबांची सभा झाली. त्यानंतर 27-28 नगरसेवक शिवसेनेचे तिथे निवडून आले आणि त्याच विषयावर आतापर्यंत शिवसेनेचं राजकारण फिरलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.